मागील आठवड्यात अख्ख्या महाराष्ट्राला हादरवणारी घटना घडली. गोंडगाव तालुका भडगाव येथील एका नराधमाने एका 8 वर्षीय तिसरीत शिकणारी कल्याणीचा अत्याचार करून तिची हत्या केली आणि या घटनेमुळे सारे समाज मन सुन्न झाले. तर या घटनेचे मोठ्या प्रमाणात निषेध मोर्चेसुद्धा निघालेत. परंतु जी कल्याणी ज्या गोंडगावात राहत होती त्या गावात आस्था गायत कल्याणीच्या कुटुंबाला साधी राहण्याची जागासुद्धा नाही. एका शासकीय जागेवर कल्याणीचे कुटुंब 8-10 पत्रे लावून राहत आहे. कल्याणीचे वडील हे भूमिहीन असून दिव्यांग सुद्धा आहेत, तर आई मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवत आहे व त्यातूनच कल्याणी व एक लहान भाऊ यांचे सुद्धा शिक्षण पूर्ण करत होती. याबाबत आमचे प्रतिनिधी दीपक गडरी यांनी याबाबत गोंडगावचे ग्रामसेवक यांना विचारणा केली असता घरकुल ड यादीमध्ये कल्याणीचे वडील संजय गंगाराम पाटील यांचे नाव असून ज्याप्रमाणे शासनाचा निधी उपलब्ध होईल त्याप्रमाणे लाभ देण्यात येईल असे सांगितले. याबाबत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना आमच्या प्रतिनिधींनी फोन करून संपर्क साधून याबाबत प्रतिक्रिया घेतल्या असता मी लवकरच गोंडगाव दौरा करणार असून याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव यांच्याशी याबाबत चर्चा करून लवकरच मार्ग काढणार असल्याचे सांगितले. दीपक गडरी, CNI महाराष्ट्र चॅनल, उपसंपादक, जळगाव. नमस्कार. आज आपण गोंडगाव तालुका भडगाव येथे कल्याणीच्या कुटुंबांचं एक सात्वनपर भेट देऊन आपण तिथं आलोय. आज गावात आल्यावर अशी माहिती मिळाली की कल्याणीचे जे कुटुंब आहे ते आजही उघड्यावर आहे. आपण मागे बघू शकतो, एक त्यांचं एक पत्रा लावलेलं एक तोडकं मोडकं घर आहे आणि त्यासाठी त्यांना आजपर्यंत या गावात कुठल्याही प्रकारची एक 8 नंबर उतारा जो आपण म्हणतो ग्रामपंचायतीला तिथे उतारा नाही व कुठल्याही प्रकारचं घरकुलाचा लाभ मिळाला नाही. आपण त्याबाबत कल्याणीच्या कुटुंबियांना एक त्यांच्याशी बोलणं करत होतो पण त्या मनस्थितीत नाही आहेत. त्यासाठी येथे काही ग्रामस्थ आहेत, आपण त्यांना विचारू की नेमकं आज कल्याणीच्या कुटुंबाची काय परिस्थिती आणि नेमकं यासाठी ग्रामविकास खातं असेल किंवा संबंधित जे मंत्री असतील अधिकारी असतील त्यांनी काय प्रयत्न करायला पाहिजे. आज तुम्ही बघत असाल की कल्याणीचे वडिलांची अत्यंत बिकट परिस्थिती आहे. त्यांना कुठल्याही 8 नंबरला त्यांचा कुठलाही उतारा नाही आहे. तर समस्त गावकऱ्यांच्या वतीने आमची सगळी एवढीच मागणी आहे की त्यांना कुठेतरी घरकुलाचा लाभ मिळावा, कुठेतरी घर मिळावं यासाठीच आम्ही सगळं घरासाठी त्यांच्या घरासाठी आम्ही झरपडतो आहे. तर त्यासाठी कुठेतरी आम्ही गिरीज भाऊच्या सुद्धा मागणी करणार की कुठेतरी तुम्ही यात हातभार लावावं असं. अजून कशा प्रकारचे मला वाटतं गावात एक विचारणा केली असता की यांचे जे कुटुंब आहे यांचं कुटुंब मला वाटतं कल्याणीचे वडील एक गोळ्या बिस्किट विकून काहीतरी 5-25 रुपये कमवून किंवा आई मोलमजुरी करून, भूमिहीन कुटुंब आहे, मोलमजुरी करून ते आपल्या कुटुंबाचा एक रड हे जे ते आपण भागवत आहोत. पण नेमकं आज एक 10 दिवसापासून आपण बघतोय की अख्खं गोंडगाव नाही जे आपला जिल्हा नाही तर पूर्ण महाराष्ट्र आधारला आहे आणि त्याबाबत वारंवार जे आपले वरच्या लेवलवरून मदत करू असं सांगितलं होतं पण आजपर्यंत त्यांच्याकडून काही शासनाकडून अधिकृत मदत जाहीर झाली? शासनाकडून अजून कुठलीही प्रकारची अधिकृत मदत जाहीर झालेली नाही आहे. पण ज्या प्रकारे आज राजकीय क्षेत्रातील जे मान्यवर त्यांनी आपापल्या वतीने मदत दिलेली आहे. भाऊ नमस्कार. नमस्कार भाऊ. विषय असा होता, गोंडगावचं जे कल्याणीचं गावी आम्ही आलो होतो आज आणि विषय असा आहे भाऊ, त्यांचं जे कुटुंब आहे ना हे भूमिहीन आहे आणि त्यांना गावात ग्रामपंचायतीला सुद्धा एक 8 नंबरच्या याच्यावर कुठल्याही प्रकारचं त्यांचं उतारा नाही. त्यांचा मी आता ग्रामसेवकांशी बोललो, त्यांचा घरकुल ड यादीमध्ये 107 नंबरला नाव आहे आणि 4 वर्षापासून ते नाव तिथंच आहे, म्हणजे अजूनपर्यंत कुठलाही लाभ मिळाला नाही. आपल्याकडच्या काय प्रतिक्रिया त्याच्याबद्दल? नाही तर मला ती माहिती नाही, आता मी खरं म्हणजे ती येणार तो पण माझी प्रत्येक साधना माझं त्या ठिकाणी 3 दिवसापूर्वी येऊन गेल्यात, भेटून गेल्यात त्यांना. मी थोडं बाहेरगावी आहे 3-4 दिवस त्यामुळे मला येता आलं नाही, पण आल्यावर मी त्या ठिकाणी जाईल. पण घराचा जर असा प्रश्न आहे आणि दयित नाव असेल तर निश्चित स्पेशल केस म्हणून आपण किंवा नियमानुसारच आपण त्यांना मी त्या बोलतो आणि त्यांचं घराकडचा प्रश्न जो आहे तो आपण मार्गी लावतो. इथला जो विषय ना गट विकास अधिकाऱ्यांकडे आम्ही जाणार आहे पण आपल्या परिणय जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या शिवसाहेबांना जरी फोन केला तर बरं होईल, तो प्रश्न मार्गी लागेल एवढंच. निश्चित मी ते सांगितलं आपल्याला, तो मार्गी लागेल म्हणजे मी अधिकाऱ्याला कोणाला सांगायचं सांगेल, पण निश्चित हा प्रश्न आपण मार्गी लावून त्याला घराची व्यवस्था आपण करून देऊ. ओके, धन्यवाद.